नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या एका भन्नाट आणि स्पेशल व्हिडिओज मध्ये। मित्रांनो, आपण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन प्रत्येक व्हिडिओज मधून शिकतोय। बऱ्याच वेळेला गुंतवणुकी विषय आणि ट्रेडिंग विषय मी काही ना काही स्ट्रॅटेजीज तुमच्यापर्यंत घेऊन येतोय। त्यातल्यातलीच आज एक छान स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच वेळाला ही स्ट्रॅटेजी वापरताना विचारतात, सर इंट्राडेला वापरू का, ऑप्शन मध्ये वापरू का, इक्विटीत वापरू का, कमोडिटीत वापरू का। परंतु अशी जर एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दिली की ती कुठेही तुम्ही वापरू शकता, तर काळजी करू नका। आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण सिक्रेट बार स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे की जी एक ऑलराऊंडर स्ट्रॅटेजी, आमची ऑलराऊंडर सिक्रेट बार स्ट्रॅटेजी, जिचा वापर करून आपण ऑप्शन, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग इथे काम करू शकतो। सुरुवात करूया व्हिडिओला, व्हिडिओ सगळा पहा, कारण अर्धी माहिती कदाचित तुम्हाला नुकसानदायक राहू शकते। मित्रांनो, याच्या आधी समजून घेऊया ह्या सिक्रेट बार काय आणि याच्यावरून आपण थोडं पुढे जाऊया। आधी मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवर काही दाखवायचा प्रयत्न करतो। याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सिक्रेट बार काय असतो हे आपल्याला इथे थोडं शिकून घ्यायचंय। कुठलाही ट्रेड घेताना आपण काय पाहतो, कॅन्डल्स, जे आपण आधी कॅन्डल्सच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे। मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा महत्वाच्या अपडेट्स तुमच्या मिस होणार नाहीयेत। पहिली गोष्ट, कुठलीही कॅन्डल जेव्हा तुम्ही बघता याच्यामध्ये, तर आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये, तर त्या कॅन्डलचं बॉडी बघा। आता समजा कुठलीही कॅन्डल आहे याच्यामध्ये, समजा एक कॅन्डल फॉर्मेशन झाली आणि सिक्रेट बार काय असतो याच्यामध्ये, तर एक नॉर्मली इनसाइड बार तुम्ही कंडिशन्स ऐकले असतील। जर समजा एखादा स्टॉक खाली डाऊन ट्रेंड मध्ये पडतोय आणि त्याच्यामध्ये त्याने एक कॅन्डल तयार केली आणि त्याच्या आतमध्ये एक छोटी कॅन्डलची बॉडी तयार झाली, ओके, त्याला आपण बोलतो इनसाइड बार। काय म्हणतो, इनसाइड बार। ही झाली मदर कॅन्डल आणि ही झाली त्याची बेबी कॅन्डल, त्याला अर्थात आपण इनसाइड बार पण म्हणतो याच्यामध्ये, ओके। तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला पाहायचंय की ट्रेंड काय याच्यामध्ये। ट्रेंड आहे समजा डाऊन, डाऊन ट्रेंड मध्ये समजा एक बेरिश कॅन्डल बनली आहे आणि त्याच्यामध्ये एक कॅन्डल तयार झाली इनसाइडला, म्हणजे आत एक छोटी कॅन्डल बनली, या कॅन्डलपेक्षा तिची बॉडी छोटी असेल। आपल्याला काय चेक करायचंय, एंट्री कुठे घेणार, तर ह्या कॅन्डलचा तुम्हाला लो मार्क करायचा आहे, या कॅन्डलचा तुम्हाला हाय मार्क करायचा आहे, ओके। दोन गोष्टी तुम्ही मार्किंग केल्या, आता काय करायचंय दुसऱ्या दिवशी। मग समजा तुम्ही 5 मिनिटांमध्ये ऑब्झर्व करताय, तर त्या टाइम फ्रेमला वापरा, तुम्ही 15 मिनिटात वापरा, तुम्ही डेली तो वापरा, कुठेही त्या कॅन्डलनुसारच काम करायचंय। समजा आपण डेली कॅन्डल पाहतोय, इथे आपण काय करणार, जर समजा पुढच्या कॅन्डलने ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक करून वर गेला, तर तो तुम्हाला अपसाईडला जाण्याचे सिग्नल देतोय। मग इथे तो प्रश्न स्टॉप लॉसचा, तर नॉर्मली ही जी मोठी कॅन्डल असेल तिचा लो हा तुमच्यासाठी एक स्टॉप लॉस उत्तम राहील, किंवा बऱ्याच वेळेला ह्या इनसाइड बार कॅन्डलचा लो जर जास्त असेल तर तो पण तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता, ओके। ऍज इट इज दोघांपैकी जो मोठा असेल तो तिथे ठेवा, जेणेकरून तो सेफ झोन मध्ये राहतो। क्लिअर झालं मित्रांनो, इनसाइड बार स्ट्रॅटेजी काय, तर एक मोठी कॅन्डल त्याच्या आतमध्ये तयार झालेली दुसरी कॅन्डल, ओके, लक्षात ठेवा। पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो याच्यामध्ये, एक मोठी कॅन्डल त्याच्या आतमध्ये दुसरी कॅन्डल, चेक करा ह्या कॅन्डलचा हाय, चेक करा ह्या कॅन्डलचा लो, जिकडे पुढची कॅन्डल ब्रेक करेल तिकडे तुमचा ट्रेड पडेल, क्लिअर। मग आता आपण काही एक्झाम्पल्स दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने हे सगळं झालं, एका कशा पद्धतीने हे काम केलं होतं ते, ओके। आता याच्यामध्ये मी काही एक्झाम्पल्स घेतलेत, सगळ्यात आधी मी तुम्हाला 15 मिनिटांमध्ये दाखवतोय, ओके। 15 मिनिटांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने चेक करायचंय हे आपण इथे बघूया। आता एक गोष्ट ऑब्झर्व करा, समजा इथे कॅन्डल फॉर्मेशन झाली आहे, ओके। आता ही जी कॅन्डल फॉर्मेशन झाली इथे, तर ह्याच्या आतमध्ये बनली ही, बरोबर ना, एक मोठी कॅन्डल फॉर्म झाली, त्याच्या आतमध्ये ही छोटी कॅन्डल फॉर्म झाली। मग आपण काय केलं याच्यामध्ये, तर ह्या कॅन्डलचा एक हाई मार्क केला याच्यामध्ये, ओके, ह्या कॅन्डलचा एक हाई मार्क केला, ह्या कॅन्डलचा एक लो मार्क केला। बघा, जेव्हा ह्या कॅन्डलने याचा हाय ब्रेक केला, तिथून तुम्हाला वरच्या साईडला तो गेला। आता ठीक आहे, रेंगाळणार याच्यामध्ये नॉर्मली तुम्हाला कुठल्याही स्ट्रॅटेजीमध्ये 7 ते 8% मिनिमम टार्गेट ठेवायचे, तिथून जी तुमची बाईंग प्राइस आहे तिथपासून तो देणार आहे, ओके। समजा याच्यामध्ये आणखीन आपण पुढे जाऊया, ओके। आता आपण बघा याच्यामध्ये इथे एक आणखीन इनसाइडर बार आम्हाला सापडला, ओके। हा इनसाइडर बार मध्ये काय झालं, एक मोठी कॅन्डल फॉर्मेशन झाली, त्याच्यानंतर ना आपण एक छोटी कॅन्डल बनली, मग तिचा लो आणि तिचा हाय असे दोन मार्क करा। इथे काय झालं बघा बरं, पुढच्या कॅन्डलने तिचा लो ब्रेक केला तर तो डाऊन साईडला गेला। पाहायचं काय, ट्रेंड काय,
आणि कॅन्डल कुठे बनते. जर डाऊन ट्रेंड असेल तर तुम्ही डाऊन साईड ब्रेकचा विचार करा, अपसाईड असेल तर तुम्ही अपसाईड ट्रेंडचा विचार करा. आता याच्यानंतर आणखीन एक उदाहरण पाहू. आता हे पाहिलं आपण 15 मिनिटांमध्ये. आता 15 मिनिटांनंतर ना आपण दुसरी कंडिशन याच्यामध्ये चेक करूया की याची काय आहे. 15 मिनिटाबरोबरच आपण जाऊया थोड्या याच्यामध्ये विकली फॉर्मॅटमध्ये. ओके, आता विकली फॉर्मॅट काय तो आपण चेक करू. म्हणजे एका आठवड्याची कॅन्डल जर तुम्ही एखादा पोझिशनल ट्रेड घेताय तिथे पण ती काम करेल ना, काळजी करू नका. मी सगळ्या स्ट्रॅटेजी तिथे सांगतोय, व्यवस्थित आहे का तुम्हाला समजणार आहे ह्या गोष्टी याच्यामध्ये. आता एक उदाहरण देतो मी हल्लीच निफ्टीचं, निफ्टी 50 आपण जो म्हणतोय तो. आता इथे एक ऑब्झर्व करा, निफ्टी 50 मध्ये एक मार्केटने काय दाखवलं, अपसाईड दाखवलं की डाऊन साईडला जाईल. मी एक इन्साइडर बार इथे तयार झाला. ओके, हा इन्साइड बार तयार झाला की तुम्ही इथे नॉर्मली त्याचा लो मार्क करायचा, तुम्ही त्याचा एक हाय मार्क करायचा, बरोबर ना. आता जिकडे पण निफ्टीचा हा लो ब्रेक केला तुम्ही पाहिला असेल तर निफ्टीमध्ये तुम्हाला जोरदार डाऊन साईडला त्याने काय केलं, रॅली दाखवली. ओके, दिसते बघा इथे, इथून एवढी रॅली आपल्याला निफ्टीमध्ये भेटली. आणखीन एक गोष्ट इथे बघा, निफ्टीमध्ये सेम कंडिशन आहे. याच्यामध्ये इथे आपल्याला एक इन्साइडर बार, एक मोठी कॅन्डल, बरोबर आहे ना, त्याच्या आतमध्ये ही छोटी कॅन्डल. मी इथे काय केलं, त्याचा हाय मार्क केला, इथे त्याचा लो मार्क केला. हा जो असेल तो माझा असेल स्टॉप लॉस शेवटचा. जेव्हा कॅन्डलने याचा हाय ब्रेक केला तुम्हाला इथून अशी चांगली रॅली त्याने दिली. ही रॅली आली मी एवढी म्हणतच नाही, तुम्हाला 10-20% मॅक्झिमम 30% आरामात कुठल्याही ट्रेडला मिळतो. थोडं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नुसती एवढी माहिती घेऊन जर तुम्ही जाता तर कदाचित ते तुम्हाला समजणार आहे, थोडं प्रॅक्टिस करायला लागेल त्याच्यामध्ये. ओके, आता आणखीन एक डेलीचं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. आता आपण पाहिलं की याच्यामध्ये कशा पद्धतीने एक्झाम्पल होते. आता आपण जाऊ डेली कॅन्डल्समध्ये. म्हणजे एका दिवसाची एक कॅन्डल म्हणजे काय, आधी पाहिलं 15 मिनिटांमध्ये म्हणजे इंट्राडेला वापरू शकता. स्विंग जो तुम्ही पोझिशनल घेता तर तुम्ही विकली कॅन्डल्स पहा. इथे मी तुम्हाला दाखवतोय नॉर्मली डेली कॅन्डल्समध्ये. इथे पण उदाहरण आहे निफ्टी 50 चं. इथे पहा, निफ्टी 50 मध्ये एक मोठी कॅन्डल बनली, त्याच्या आतमध्ये इनसाइड बार बनला. ओके, जी आपली सिक्रेट बार आपण म्हणतो याच्यामध्ये. ओके, तर आता हा जो सिक्रेट बार याच्यामध्ये फॉर्मेशन झालाय, तर एक मी चेक करेल ही मोठी कॅन्डलच्या आतमध्ये जी कॅन्डल बनली त्याचा लो, त्याचा हाय, बरोबर ना, टॉप हाय ब्रेक केला, तिथून तो वरच्या साईडला गेला. आपल्यासाठी जी खालची लेवल असेल त्याला आपण SL असं बोलू शकतो. क्लिअर, परफेक्ट. आणखीन इथे बघा, आता इथून मार्केट थोडं डाऊन साईडला आहे, बरोबर ना. इथे एक मोठी कॅन्डल बनली, बरोबर. आता ह्या मोठ्या कॅन्डलच्या आतमध्ये ही छोटी कॅन्डल फॉर्मेशन झाली. मी लगेच मार्क करेल लो, त्याचा हाय. जिकडे ब्रेक केला त्या दिशेने गेला. ओके मित्रांनो, अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण शिकू शकतो. तर ही होती आज आपण पाहिलेली एक सिक्रेट बार ऑलराउंडर स्ट्रॅटेजी, जी इंट्राडे स्विंग ट्रेडिंग असेल, पोझिशनल ट्रेडिंग असेल, कुठेही तुम्ही वापरू शकता. फक्त थोडं प्रॅक्टिस करा. आणि मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी आणखीन डीपमध्ये आम्ही शिकवतो, लक्षात ठेवा. ही जी तुम्हाला दिली समजण्यासाठी, जर तुम्ही कुठलाही ऍडव्हान्स आमचा जॉईन केला असेल तर किंवा वर्कशॉप जॉईन केला असेल, त्याच्यामध्ये इन डिटेल मध्ये कसं असतं, कुठली स्ट्रॅटेजी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल कसं ट्रेड घ्यायचं, नक्कीच याचा यूज करा. आणि ज्यांनाही वाटतं अशा इन डिटेलमध्ये आणखी स्ट्रॅटेजी हवे तर आजच जॉईन करा आमचे ऑनलाईन कोर्सेस किंवा आमचे वर्कशॉप, जिथे तुम्ही असं भन्नाट पद्धतीने शिकून स्वतःहून एक इंडिपेंडेंट ट्रेडर आणि एक चांगलं इन्व्हेस्टर बनू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.